चौथावा समास दुसरा वाचण्यास प्रारंभ करताना श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुवे नमः राजा विलास सुंदर सिद्धरामेश्वराय नमः राजा विलास सद्गुणाथ स्वर्गदत्ताय नमः श्रीराम ब्राह्मणाची मुख दीक्षा मारकणी पाहिजे भिक्षा ओम भवतिया पक्षा रक्षिले पाहिजे भिक्षा मागो न दोजे विला तो निराहारी बोलिला प्रतिग्रहा वेगला झाला भिक्षा मागता संता संत जे जन येथे पोरण्य मागो न करी भोजन तेने केले अमृत प्राशन प्रतिदिन हे भिक्षा निरूपण आहे. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा. ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. ओम भवती भिक्षांदेही असं म्हणायचे आणि घरोघरी दारोदारी जाऊन गृहस्थांच्या तिथे जाऊन संन्यास्त वृत्तीने राहणारे लोक भिक्षा मागून आपलं जीवन व्यतीत करीत असत. ही एक पद्धतच होती. ही भिक्षा ही एक पद्धती होती आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या देशामध्ये. कळलं का? संन्यासी का बरं व्हायचे? संन्यासी म्हणजे काय? तर षड्न्यासी. सहा प्रकारचे जे विकार आहेत त्यापासून तुम्ही मुक्त असला पाहिजे. मग त्याच्यासाठी वैराग्य अंगी बांधलं पाहिजे, विरक्तता. हां, संन्यस्त जीवनाचं मुख्य गमक कोणतं? तर वैराग्य पाहिजे. काय होतं आता बघा, देहाशी बांधलेला आहे जीव. कोणताही जीव आहे तो देहाने त्याला बद्धता आलेली आहे आणि देहामुळे बद्धता कशी? तर मुख्य काय? तर भूक आहे, भूक तहान. तर भूकेसाठी मग अन्न हवं. हा, बरोबर ना? आणि मग अन्न ते नियमित लागतं. आज मिळालं, उद्या नाही, परवा नाही, चार दिवस. मग देह रक्षणासाठी अन्न हे मुख्य झालं की नाही? त्याच्यासाठी मग काय झालं? पुढे पुढे कुटुंब आलं, गृहस्थ जीवन आलं, एक शाश्वती आले जीवन आलं आणि माणसाला सुख. सुख म्हणून काय? तर हे कौटुंबिक जीवन, गृहस्थी जीवन आणि आपलं स्वतःचं कुटुंबाचं पालनपोषण नीट प्रकारे व्हावं ह्या सर्व हेतूने लक्षात घ्या. हां, मग ते गृहस्थ जीवन जगू लागला जीव. पण याच्यामुळेच बद्धता आलेली आहे. आणि ब्राह्मण म्हणजे कोण? जो ब्रह्म जाणतो तो. मग ह्या बद्धतेमुळे ते ब्रह्म मुख्य कसं आहे? तरी बद्धता त्याच्या ठिकाणी नाही आहे, ब्रह्माच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी. जी देह मनाने आलेली बद्धता आहे ती ब्रह्माच्या ठिकाणी नाही. म्हणून ब्रह्म कसं आणि काय हे ज्याला पाहायचं आहे, शोधायचं आहे आणि त्यानुसार आपलं आचरण, म्हणून ब्रह्मचर्य शब्द बघा, आचरण ज्याला ठेवायचं आहे त्याला वैराग्य घ्यायलाच पाहिजे. आणि ही कोणत्याही प्रकारची बद्धता त्याने बाळगता कामाने ह्या बद्धतेपासून त्याने मोकळं व्हायला पाहिजे. आता तुमच्या लक्षात येईल की षडविकार नाना प्रकारचे आहेत. ते जर तुम्हाला सोडायचे असतील तर ह्या ही शरीरमनाची बद्धता तुम्ही झुगारून दिली पाहिजे. आणि भुकेसाठी सुद्धा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या
कोणत्याही प्रकारच्या मर्यादा बाळगता कामा नाही. मग ती गृहस्थ जीवनाची का असेना, कळलं का? आणि त्यासाठी मग जे खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञ म्हणजे ब्रह्म म्हणजे काय याचा अभ्यास करायचा असेल, तर पूर्वीचे गुरु आपल्या शिष्यांना असा उपदेश करीत की बाबा तू जरा घरापासून लांब राहशील तर बर बघा. आणि म्हणून आपल्याकडे ती भिक्षा पद्धत आली. आपल्याकडे तुम्हाला सांगतो की अगदी भाऊसाहेब महाराजांनी सुद्धा सिद्धरामेश्वर महाराजांना आणि इतर काही शिष्यांना की तुम्ही आता संन्यास घ्या म्हणून सांगितलं होतं. संन्यास घ्या आणि गावोगावी फिरा, देशोदेशी फिरा, आणि ह्या ज्ञानाचा आत्मज्ञानाचा प्रसार करा म्हणून सांगितलं होतं. आणि त्यानुसार हे भाऊसाहेबांचे शिष्यसुद्धा संन्यास घेऊन कुटुंबापासून लांब राहून ते ज्ञान प्रसार करीत होते. आणि म्हणून तिथे त्यांनाही हा भिक्षा अनुभव काय आहे तो त्यांनी घेतलेला होता. आणि तसाच उपदेश सिद्धरामेश्वर महाराजांनी सुद्धा निसर्गदत्त महाराजांना आणि रणजित महाराजांना आणि इतर काही शिष्यांना निरूपणातून केलेला होता आणि थेटही केलेला होता. तुम्हाला सांगतो आमचे महाराज तर 6 महिने घरदार सोडून देशभर फिरत होते, अगदी रानावनातसुद्धा फिरले होते. आणि हा भिक्षेचा अनुभव त्यांनीही घेतला होता. कुठे काही ठिकाणी तर असंच महाराज असे रांगेमध्ये उभे राहिले होते, म्हणजे भिकाऱ्यांच्या वगैरे संन्यासी लोकांच्या रांगेमध्ये कुठेतरी मागे उभे राहून त्याने ते अन्न मागितलेलं होतं, असा एक अनुभव आहे. आणखी काही अनुभव आहेत महाराजांनी, क्वचित सांगत असत महाराजांनी सांगितलेले निसर्गदत्त महाराजांनी. रणजित महाराजांनी सुद्धा हे असा अनुभव सांगितलेला आहे 1-2 वेळा की आपणही अशा प्रकारचं भिक्षा मागून अन्न मिळवलेलं आहे, तर भिक्षेचा अनुभव रणजित महाराजांनी सुद्धा घेतला आहे. तर काय याचं काय भिक्षेचं महत्त्व काय आहे, तर एक मुख्य गोष्ट तुमच्या अशी लक्षात येईल की माणसाला अहंकार असतो, बघा अहंकार असतो, अभिमान असतो, देहाभिमान असतो, आपल्या आपण कुठच्या कुळातल्या आहोत त्या कुळाभिमान असतो, नावाचा अभिमान असतो, लौकिक असतो, लौकिकाबद्दलची एक चाळ असते. तर ह्या सर्व गोष्टी त्याच्या आध्यात्मिक प्रगतीच्या आड येत असतात. ह्या सर्वापासून जेव्हा तो मुक्त होतोय, मोकळा होतोय, अहंकार अभिमान एवढं नव्हे, त्याचा अहम म्हणून जो भाव आहे, अहम म्हणून मी म्हणून, तोही गळून गेला पाहिजे. तरच तो मुक्त होणार, तरच तो स्वतंत्र होणार, स्वतंत्र होणार आणि स्वरूपाकडे त्याची झेप जाणार. आणि यासाठी सुद्धा भिक्षा मागितली, भिक्षा मागून 1-2 घरामध्ये बघा तुम्ही स्वतः बघा, कोणाकडे जाऊन काही मागितलं, मागणं याच्यामध्ये तुमच्या अहंकाराचं विसर्जन होतं, अभिमान गळून पडतो. आणि त्यासाठी गुरु आपल्या काही शिक्षानं तरी, काही निवडक शिक्षानं तरी ज्यांची प्रगती ते पाहतात की हा योग्य आहे परमार्थासाठी आणि पुढील कार्यासाठी ज्ञानप्रसाराच्या दृष्टीने वगैरे, तर अशा शिष्यांना गुरु थेट सांगतात की बाबा तू थोडं आता ह्या गृहस्थ जीवनापासून किंवा कौटुंबिक जीवनापासून लांब राह आणि भिक्षा मागून खायचं आणि जे मिळेल त्याच्यावर राहायचं, निर्वाह करायचं. हे का सांगतात की त्याच्यात संपूर्ण देहभावाचं विसर्जन होऊन त्याचा आत्मभाव उदयास यावा, हे लक्षात घ्या. तर भिक्षेचं महत्त्व काय आहे, पूर्वीच्या काळी ठीक आहे आणि काही अगदी रामदासी पंथामध्ये सुद्धा रामदासांचे शिष्यसुद्धा गावोगाव फिरायचे, ते ज्ञानप्रसारासाठी, संघटन कार्यासाठी, समाज कार्यासाठी,
स्वतः रामदास संत रामदासाने सुद्धा त्यांचे अनेक शिष्य ते गावोगावी फिरत असत, हां, भिक्षा मागून आपला निर्वाह करीत असत, आणि त्यावेळी अनेक गावातून त्यांनी आपले हे शिष्य गोळा केले तेव्हा, आणि ते परमार्थासाठी आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी आणि एकूण त्या काळच्या त्या सामाजिक आणि त्यांच्या राजकीय कार्यासाठी सुद्धा ते शिष्य त्यांच्या उपयोगाला पडले हे लक्षात घ्या. तेव्हा भिक्षा मागितल्यामुळे माणसाच्या ठिकाणची बद्धता नाहीशी होते, तो फिरायला लागतो, गावोगाव फिरतो, देशोदेशी फिरतो, आणि त्याचं लोकसंग्रह वाढतो त्याचा, आणि त्या लोकसंग्रहाच्या लोकसंग्रहाचं म्हणजे त्याचा लोकसंग्रह वाढल्यामुळे अनेक लोक तो जोडू शकल्यामुळे त्यातूनच पुढे लोककल्याणाचं कार्य त्याचं अधिक जोमाने चालतं, लक्षात घ्या. आणि म्हणून भिक्षा मागायची आहे म्हणून काय खूप हवी तेवढी भिक्षा घ्यायची असं पण नाही आहे. अनेक रामदासी आजही बघा तुम काही काही ठिकाणी तर तुम्ही जर काही भरपूर त्यांना देऊ केलं तर ते घेणार नाहीत. मुठभर थोडंसं जेवढं गरजेपुरतं त्या दिवसाच्या गरजेपुरतं असेल तेवढंच ते घेतात. तर असंही आहे, प्रतिग्रह वेगळा होतो, प्रतिग्रह वेगळा होतो. आणि म्हणून त्या श्लोकात आता जो श्लोक वाचला भिक्षाहारी निराहारी, म्हणून भिक्षेचा आहार, भिक्षा जर तुम्ही भिक्षेतून जे मिळेल ते जेवण केलं तर ते निराहारी असतात, म्हणजे जेवलाच नाही असा त्याचा अर्थ होतो. हे तर आध्यात्मिक प्रगतीसाठी खूपच आवश्यक आहे, खूप. तो निराहारी, भिक्षाहारी तो निराहारी म्हटले. पुढे शेवटी शेवटी समर्थाने सांगितलं की सुखरूप भिक्षा मागणे. खरं सुखरूप काय आहे तर तुम्ही या सर्व प्रकारच्या काय ज्या गरजा आहेत ना त्या गरजा तुम्ही वाढवता, वाढवत वाढवत नाहीत ना. आज तर ते खूपच झालं आहे लोकांमध्ये, तुमच्या आमच्या जीवनामध्ये, की नको त्या गरजा तुम्ही आम्ही वाढवतो आहोत आणि आपल्या मूळ स्वरूपाला विसरतो आहोत. बघा अनेक प्रकारची साधनं आलेली आहेत ना, त्या साधनांमुळे, सुखसाधनांमुळे तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपापासून कसे वेगळे होत आहे तुमचं तुम्हीच आता शोधायचं आहे. म्हणून सुखरूप भिक्षा मागणे ही निःस्पृहतेची लक्षणे. तुम्हाला खरोखर निःस्पृह स्पृहा म्हणजे इच्छा, इच्छांनी बांधला जातो कोणीही जीव, आणि बद्धता त्याच्या ठिकाणी. म्हणून इच्छा वासना जो सोडून देऊन राहतोय ना त्याची अध्यात्मामध्ये प्रगती होते. आणि भिक्षेचं मूळ उद्दिष्ट तेच आहे की तुमच्या ठिकाणी निस्पृहता बाणावी. गरजेपुरतं जेवढी भूक असेल तेवढ्यापुरतं त्या दिवसापुरतं तुम्ही मागा आणि ते सेवन करा. ह्याच्यामुळे काय होणार आहे, ह्याच्यामुळे तुमच्या आध्यात्मिक प्रगतीच्या दिशेला तुमची वाटचाल होणार आहे. म्हणून त्यांनी म्हटलं आहे बघा भिक्षेने, भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती, भिक्षेने प्रगटे महंती, आणि स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती भिक्षा गुणे असं म्हटलेलं आहे. तेव्हा ईश्वर प्राप्तीच्या दिशेने तुमची वाटचाल अधिक सुलभ होते, सोपी होते, सहज होते, आणि म्हणून त्या काळामध्ये भिक्षेचं फार महत्त्व होतं. गुरु शिष्यांच्या त्या एकंदर आचरणाच्या दृष्टीने, आचरणाच्या दृष्टीने आणि ब्रह्माभ्यास, ब्रह्माचा अभ्यास होण्याच्या दृष्टीने सुद्धा ते खूपच हितकारक होतं. आता आजच्या काळामध्ये काय भिक्षा मागायला जायला नको, परंतु त्या भिक्षा पद्धतीचा मूळ उद्देश काय आहे, होता आणि असणार, तो जरी तुम्ही ध्यानात घेतला ना, आणि मूळ उद्देश काय आहे तर अहंकार अहंभावाचं विसर्जन होणं, हे एवढं जरी तुमच्या लक्षात आलं तरी ह्या भिक्षा निरूपणाचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य झालं असं म्हणताय. जय गुरु राजाधिराज सद्गुणनाथ निसर्गदत्त महाराज की जय.